नमस्कार, स्वात अस्वच्छ आईच्या भागात आमच्या सगळ्या खोवयांक रुचीक असो येवकार. जेवणाचे ताट हातीन आयले काय ना, तातून आशिले वेगवेगळे पदार्थ पळोवन मनात खूपदा विचार येता की इतले सगळे पदार्थ कोणाक आणि कसे करपाक सुचले असतले. अमक्याच पदार्थान अमकेच जिन्नस घालप एक कसे तरी योजिले असतले. इसवणाच्या हुमणाक कांद्याचे फण्ण आणि बांगड्याच्या हुमणाक मेथयेचे फण्ण घालप देवा कसे तरी सुचून आयले असतले. पण कोणे ज्याने हे पदार्थ केला त्यांच्या खातीर आमकां कितलेशेच रुचीक पदार्थ खावपाक मेळटा. उड्डाचे तुम्ही खूपदा उड्डाचे वडे ऐकले असतले. उड्डाचो वापर आम्ही पोळ्यांनी करता, पण उड्डाचे वापर बांगड्याच्या हुमणान करप हे खरेच कोणाक कसे सुचले म्हाकाच कळना. हय, तुमकां सारखेच कळा. हांव उलयतां ते बांगड्याचे उड्डमेथीची, आणि हीच उड्डमेथी शिकपाक आम्ही आयल्या मडगाव हांगासर. आमचे आयचे गेस्ट मयुरी काणेकर नार्वेकर आमकां आयचे दोन पदार्थ शिकयतले. तातूंतलो एक पदार्थ बांगड्याची उड्डमेथी ही तुमकां कळ्याच आसतली. सो आमचे आयचे दोन पदार्थ शिकपाक आमी वचूया आमच्या आयच्या गेस्टाक, आणि मेळुया आणि शिकूया आमचे आयचे दोन पदार्थ. आमचे आयचे गेस्ट मयुरी काणेकर नार्वेकर हे मडगाव रावता. ते एक फार्मासिस्ट. ते आपल्या डॅडीची फार्मासी सांभाळटा, तशेंच ते आपल्या घरकारा बरोबर गोल्डन टच इव्हेंट कंपनी चलयता आणि गिफ्ट सेंटरांनी मदत करता. जेवण करपाची आवड आशिल्या कारणान खुबश्यो रेसिपीज आपल्या मायकडल्यान आणि आवयकडल्यान शिकत असता. थँक्यू. हांव मयुरी काणेकर नार्वेकर. हांव एक फार्मासिस्ट बाय प्रोफेशन. हो, माझो हजबंड अभि नार्वेकर. हाय. ही माझी माय मिस्टर आनंदी नार्वेकर, आणि व माझा माव मिस्टर शिवराम नार्वेकर. नमस्कार. ओके अभी, आता आम्ही दोन डिशेस पळयतलेत, पण मयुरीच्या जेवणाचे तू किती सांगतलो? मयुरीच्या जेवणाचे म्हणल्यार बरं रांधता ते, आता जे रांधता ते तू टेस्ट करून तुवें सांगपाचे. आमकां तरी बरं लागता, जे कितें करता ते आमकां बरं लागता. ओके, सो मयुरीक खंय प्रॅक्टीस करून करून आता जेवण सारखे परफेक्ट करपाक लागला ते, ताका लागून आज आम्ही हांगा आयला. सो आमी पळोवया आमचे आयचे दोन रेसिपीज, आणि मयुरी वचचे भितर. हाय. स्वाद अस्वादच्या आयच्या भागात आम्ही सुरुवात करता, आणि माझे गेस्ट आयचे मयुरी काणेकर नार्वेकर माझ्या बरोबर असा. आयचे दोन रेसिपीज ते आमकां शिकोवपाचे असा. सगळ्यांत पहिली जी रेसिपी आम्ही शिकतली ती असा बांगड्यांची उड्डमेथी, आणि हेका लागणारे साहित्य मयुरी किती लागता आमकां हेका? बांगड्याची उड्डमेथी मेन म्हणल्यार गोव्याची सामकी फेमस डीश की म्हाका तर खूब आवडटा. आमी शो तुकाय आवडटली, सगळ्यांक आवडटली. ओके, लेट्स सी द रेसिपी. हाका लागता सोय, मागीर तांदूळ, मागीर मेथी, कोथमीर, हळद, उडीद दाळ, लसूण, आले, आमटाण, कानो आणि मिरची, आणि मेन बांगडे. आणि मेन बांगडे. ओके, सो हे झाले साहित्य आमकां जे लागता बांगड्याची उड्डमेथी करपाक. आणि बांगड्याच्या उड्डमेथी बरोबरच आम्ही वेजी उड्डमेथी करतात, तोराची बी अशी केन्ना ट्राय केला तुवें करून? तोराची ट्राय करूना अजून. खबर तर असा, माझ्या आयडिया असा, पण केन्ना ट्राय करूना. ही रेसिपी आम्ही करून पळयतली, पण ही रेसिपी ते कोणाकडल्यान शिकले? ही रेसिपी माझ्या मम्मी कडल्यान शिकले, आणि माझी मायनी म्हाका थोडे शिकले. दोघांचं शीण सारखं भागयता ते मम्मी कडे शिकले आणि मायने मशीन दाखवले. ऍक्च्युली आता म्हणतात की सगळ्यांची जी खंची रेसिपी करतो ते तरा वगैरे वेगवेगळे असतात. माझे गॅस हे तापलो नी की एक चढ नी, फक्त एक वन स्पून ऑफ ऑइल, चढ नका ताका. ओके. तसे आम्ही सांगला की उड्डमेथी म्हणले की उड्डाची डाळ आणि मेथ्यू हे मेन इन्ग्रेडियंट्स. सो ड्राय ते रोस्ट करपाक आमकां लागतले मेथी, हे कोथमीर, उडीद दाळ, थोडे तांदूळ आणि मिरची. हे सगळे आमकां पहिली फ्राय करून घेवपाक जाय. आणि त्याची क्वांटिटी कशी असपाक जाय? बांगड्यांचे डिपेंड की सोयेचे डिपेंड? आमकां सोयेचे, सोयेचे डिपेंड. हय हय. सो आता कितले घालतले तू? सो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही एक हाफ स्पून कोरिएंडर घेतली, मागीर मिरची आमकां एक सात आठ जाय पडटली. त्या एक नाल्ल घेता जाल्यार सात आठ मिरची जाय, आणि बारीक मिरची न्ही, तातूंत आमी मिरची घालतली. लोकल गोवन मिरची घेतल्या? हय, ताका टेस्ट बरो येता. सो ताका हेच जाय, असलीच मिरची जाय. सो एक नाल्लाक म्हणल्यार सात ते आठ? हय, सात ते आठ, णव तशें काय ना. ते घातले, मागीर आमकां उडीद दाळ, तेय बी एक क्वॉटर स्पून जाल्यार हाफ स्पून. नाव जरी उड्डमेथी असली तरी उड्डाची दाळ थोडीच वता भितर. हय, आणि मेथी, मेथी मेन इन्ग्रेडियंट, पण चडूय घातल्यार न्ही मागीर कडवट लागता. सो आम्ही तसेच मातशे ऍडजस्ट करून चड घालतात.
मातशी कमी घालपाचे आणि राईस लास्ट. आणि मेन ह्याची टेस्ट असतली की चोडी उडची दाळ किंवा चोडी मेथ्यो पडपाक उपकरना तिथलो सारख्यो पडपाक जाय. बरो असो रोस्ट करून घेवपाचे. चड वेळ करप ना, अराउंड एक 2 to 3 minutes चड करप ना. सो हे झाले, बंद आय वील बंद करता गॅस हा. आणि तो वासलो तर रोखडोच येऊपाक लागता, जेणे आमकां कळपाक कळटा की ऑलरेडी हे रोस्ट जावन झाला. हे काढून आम्ही कुशीन दोरपाचे. आता आम्ही नेक्स्ट करतली ती ऑइल आणि घालप ना, जे असा पण भीतर तातूनच सोय भाजून घेऊपाची आणि कानो पहिली घालपाचा. ओके, सो ॲक्च्युली आम्ही जेव्हा खंयच्याय ग्रेव्हीक करता तसोच कानो आणि सोयचे वाटण. हय हय, तशेंच सेम. ओनली थिंग इज नॉर्मल हुमणाक आम्ही मेथी बी घालना, उडीदार घालना. ही उड्ड मेथी म्हणून तातून हे घालपा पडटा. ओके, हे आता कानो झालो पिंक, तर आम्ही ही सोय घालया हातून. बरी परतून घेऊपाचे आणि कंटिन्युअस स्टर करपा जाय, नाल्या पोनो लागल्यार मागीर ते जळिल्लो वास येता. सो मातशेच हय. सोय आणि आमचे कानो आम्ही भाजून घेतला हा सर. आणि आमचे पहिलीच आम्ही उड्डाची दाळ, कोथमिऱ्यो, मिरसांग्यो आणि मेथ्यो घालून ऑलरेडी आम्ही आणि तांदूळ घालून हे आम्ही पहिलीच रोस्ट करून दोरला. सो आमचो सेकंड स्टेप जे असा हे हांगा कम्प्लीट झाला. नेक्स्ट, आता नेक्स्ट जे आम्ही पहिली ड्राय रोस्ट केला पण ते लिटल ऑफ ऑइल ते आणि ही बरोबरच वाटून घेऊपाचे. बरोबर वाटून घेऊपाचे. हय, घालपा आता. बरोबर वाटून घेऊपाचे. अलॉंग विथ दॅट आम्ही आमटण घालतले. रोस्ट केले हो मसालो प्लस आमकां हितून आमटण आणि आले. आणि आले आले घालता कियाक ते मागीर बांगड्याचो टिपिकल वास येता पळय हिवळान तशी ती तातून वता. ओके, सो आमचे वाटण आता करपाक आम्ही रेडी आसा हांगा सर. सो वाटण करून घेऊया. हय, हे आता आम्ही कोथमीर आणि ते मेथी उडीद दाळ बी सगळे आम्ही रोस्ट करून ते आम्ही वाटला अलॉंग विथ सोय आणि कांदा. आणि तुम्ही ते चढ मोठे असे दोरूंक ना, बारीक ना? सामके बारीक वाटायचे. हय, सामके पेस्ट कसं जावपाचं. ओके, आम्ही हे वाटले. आता आम्ही आता व फायनल स्टेप हातून आम्ही आता थोडे ऑइल घालपाचे. फोडणी मेन इम्पॉर्टंट. सो ते वास सुटता न्ही, तातून आणि बरे लागता. सो मी पहिली आणि लसूणच्यो एक 4-5 पाकळ्यो. हय, चालत म्हणजे हय 4-5 चडी घालपा आता. जितले चड तितले बरे. डिपेंड्स ऑन प्रत्येकाची टेस्ट. प्रत्येकाची टेस्ट. सो आम्ही लसूण आणि इल्ले मेथी घालपाची. इल्ली हा बिकॉज ऑलरेडी मेथी आसा इल्ली. ते आणि कांदो इल्लो बरे चवचे पडचे. लसूण आणि मेथी आणि कानो आणि मातशे असे वास येतात. टिल दॅट यू वेगळे असे कॉम्बिनेशन नाही, मेथी लसूण आणि कानो म्हणजे. सो फार्मासिस्ट आणि मोस्ट ऑफ द टाइम तुझं फार्मासिस्ट करता, सो कसे मॅनेज करता लाईक जेव्हा करपाक वेगळी रेसिपीज किंवा घरातले काम करचे पडल्यावर मी कसे मॅनेज करता. बेसिकली हा ऑलमोस्ट एन्टायर डे माझा थंयच होता, पण ॲक्च्युअल कुकिंग डे म्हणजे माझा संडे जाता. सो एक संडे काढून हाय माझे सगळे बाकीचे सगळे दिवस मायचे जेवण. हय हय, ऑलमोस्ट हय सगळे माय रांधता. फक्त तिका हांव किती हेल्प करपाचे ते करता, नाल्ल करून दिता, मागीर कट करपाचे असले करता, नुस्तें बी क्लीन करून दिता सगळे. जाता तितले करून मागीर भायर सरता. ओके जाले. आता आमी युजली आमी हुमणान पयली वाटण घालता आनी मागीर बुडबुटकेर बांगडे घालता, पूण हातून आमी पयली बांगडे घालता. ओके, पहिली सांगला की सगळ्यांच्यो करपाची तरा वेगळ्यो असतात ह्यो, आणि ती एक नवीनच पद्धत हांव पळयता. सो पडण्याचेर आमी बांगड्याचे कुडके घातल्या आनी ते बी बारीक कुडके आमी कट केल्या. बरे असे स्टर करपाचे. आणि म्हाका दिसता उड्डमेथी बी असो प्रकार आसा तातून आमी बोडका बी अवॉयड करपाक जाय, जे काटे काटे जातले. हय हय, हे कितले वेळ आमकां अशें फ्राय करून? जस्ट फॉर 2-3 मिनट्स, चड ना. आनी चडूय अशें करप ना, बिकॉज मागीर तांचे बी ते काटे बी भायर सरता. सो 2 ते 3 मिनटां हें करपाचे. ओके, सो हे जाले. आतां आमी वाटण घालया. बारीक वाटण करून घेतला आमी. हय,
सामको पेस्ट जावपाक जाय तो नाल्यार खातना ते मोठे मोठे सोयेचे हे लागता न्ही सारखे वाटणार. ओके, तुवें सांगलें की तुजी मायची पद्दत आसा की ती मागीर हे घालता वाटतना म्हणल्यार ते हे मेथी बी ती पयली ड्रायड बार हे करता पळय ग्रायंड ते ती मागीर पयली उदकान. सो तो डिफरंस कितें येता भितर मातशे टेस्ट स्लायट डिफरंस येता. हे आता हे दाट झाले तारीख आम्ही आता ते उदक उदक जाय पडटले उड्डमेत एकदमूय पातळ जावपाक जायना मातशी दाट मातशी दाट जाव मातसो गॅस मोठो करपाक जाय सो दॅट शिजपाक जाय ते आम्ही सॉल्ट घालपाक जाय सॉल्ट ना जाल्यार फेल. सो इल्लो टेस्टा प्रमाणे आम्ही सॉल्ट घालतली. सो उड्डाची दाळ आणि मेथी मेन जो इन्ग्रिडियंट हातून आसा ताजो जो वास आसा तो आता ऑलमोस्ट येवपाक स्टार्ट जाला. आणि जेव्हा तुम्ही हे करतली तुमच्या घरान शिवा की तुमचे शेजारी जे आसा ते वास घेऊन तुमगे जेवपाक येतले. हे सो खतखतो आयिल्लो आसा आणि आमची उड्डमेथी तयार आसा. ही आम्ही सर्व करतली रायस बरोबर आणि आमची ही रेसिपी सगळ्यांनीच करून पळोवपाक जाय. आमकां फीडबॅक दिवपाक जाय की तुमकां रेसिपी कशी लागली ताका लागून पळयात हाचो रिकॅप. बांगड्याची उड्डमेथी साहित्य सोय तांदूळ मेथी कोथिंबीर हळद उड्डाची दाळ लसूण आमटाण कांदो मिरसांग आणि बांगडे सगळ्यांक पयली कायलीन थोड्या तेलाचेर कोथिंबीर 7-8 सुक्यो मिरसांग्यो उड्डाची दाळ मेथी दाणे तांदूळ हे सगळे घालून बरे भाजून घेऊपाचे. दुसऱ्या आयदनान कांदो आणि सोय भाजून घेऊपाची इल्ली आमटाण आले आणि भाजलेले दाळ घालून वाटण तयार करपाचे. आयदनान तेलार लसूण मेथी इल्लो बारीक केल्लो कांदो ताजेर बांगड्याचे कुडके घालून मातशे तळसुपाचे ताजेर वाटण घालपाचे इल्ले उदक घालून खतखतो काडपाचो. आमची आयची पहिली रेसिपी बांगड्याची उड्डमेथी म्हणजे उपरांतची दुसरी रेसिपी खंची ती जाणून घेऊया आम्ही मयुरी कडल्यान. मयुरी सेकंड रेसिपी खंची? सेकंड रेसिपी आमची प्रॉन्ज रोल. प्रॉन्ज रोल इज अ व्हेरी सिंपल रेसिपी सामकी इजी सामकी तेन्ना करपाक जाता तशी. ओके, सो मोस्टली टिफिनाक व्हरपाक बी व्हेरी इजी इवन फॉर किड्स न्ही जी स्कुलाक वता भुरगीं सो तांकां सुद्दां इट्स व्हेरी इजी सकाळचे ते फक्त चपाती तुमकां जाल्यार अर्धी राती करपा जाता सकाळी तांकां जायना तांकां आणि तातूंत ते फिलींग भरून मागीर. ओके, सो ही जी प्रॉन्स रोल रायट ताची इनग्रिडियंट्स कितें पळय? प्रॉन्स रोला खातीर आमकां जाय मेन म्हणजे चपाती 1 कप ऑफ कट अनियन मागीर प्रॉन्स जाय पडटली बारीक किंवा मोठी पूण एकदम मोठी न्ही यू कॅन इवन मिक्स प्रॉन्स मिक्स करपाक जाता मागीर क्युमिन पावडर कोरियंडर पावडर मिरची पावडर ही ओली कोथमीर आणि टर्मरीक पावडर सो आणि टोमॅटो कट टोमॅटो मिडियम साईज टोमॅटो. सो इनग्रिडियंट्स जे आसा ही आमकां इजिली घराकडे अवेलेबल आसा तशेंच आसा फक्त प्रॉन्स हाडचें पडटलें आमकां. सगळ्यांत पयले स्टेप कितें? ओके, फर्स्ट ऑफ ऑल आमी लायक ऑलवेज गॅस पेटोवया. सो डेफिनेटली तितून वाटण बी आमकां कांय लागचें कांय ना व्हेरी सिंपल रेसिपी इट वील जस्ट टेक 10-15 मिनट्स. ओके, थँक्यू. ऑयल एक्चुली सगळेच जाय पडटलें भरपूर ऑयल घालता थोडे ना भरपूर ऑयल म्हणजे फ्राय जावन येतले एवरीथींग परते आणि ऍड करत ना ऑयल मातशे गरम जाऊ न्ही नेक्स्ट आम्ही बारीक कितलो आता दिस इज वन फॅट कांदो हांवे तर 1 फॅट कांदो इफ इट इज बारीक असा जाल्यार 2 घेवपाचे बारीक चॉप करपाचे कांदो कापाची सवय आसा तू काय येतात फाईन काय टीप देऊ ना की कांदो कापताना अमकेच करा तमकेच करा खूपशे आम्ही एक्सपेरिमेंट करत राहता जस्ट टू अवॉइड की आमकां दोळ्यांत दुखाय मुक्तना. मम्मीन शिकयले एक टेक्नीक कांदो ती पयली स्लायस कट करता सगळे क्लीन बी करता कट करता आनी उदकान दवरता सो तातूंत मातशे ते हे कमी जाता ताचे दोळ्यांत मातशे कमी वता आनी सगळ्याचे आपआपले ओन मॅथड्स आसता ते कांद्याची दुखाना येवपा खातीर कांदो घातलो मागीर आमकां मीठ
कानो आणि मीठ एक बरोबर घालपचे. त्या मीठ घातलं नाही की कानो बेगीन सॉफ्ट जाता. म्हणजे ही जी टीप असा ही प्रत्येक आमची जी बायल असा तिका खबर असता आणि सगळ्यांनी ही टीप शेअर केला की कान्याच्या वयर आमकां सॉल्ट घालपाक जाय. तो कानो तळसुनी बेगीन जाता आणि तो करपना. सो डायरेक्टली जितले लागतले सॉल्ट तितले समजा बरोबर घालपाक जाय. तितलेच हय. एक फावटी हांव अशें हुमण करतालें, सुंगटांचें हुमण करतालें. तें सगळें जालें बी, हुमण बी केलें सगळें, प्रॉन्स बी घालून एकदम बरें. मीठ घालपा टायम आयलो पळय न्ही, हांव पयलीं लग्ना पयलीं हांव ही खबर न्ही, हातीन हें आशिल्लें मिठाचें तें हें घेतिल्लें वाटी. आनी घालता आसतना न्ही फाटल्यान डॅडीन आवाज दिलो मागीर त्याला एक करताना सगळेच मीठ हातून पडले. सो इट्स ऑलमोस्ट लाईक हाफ कप मीठ ते हातून पडले. ओके, ती माझी तकली बेजारी फेल नी आणि काय करपाकूय जायना मागीर. सो ओके, खूपदा आता मैत्रीण सांगला म्हणून, पण ॲक्च्युली हे सिच्युएशन आमकां अवॉयड करू शकता नाशिले आम्ही. कित्याक हितून आम्ही काय करू की चडूच मीठ पडिल्ले, पण जेन्ना जेन्ना थोडेच मातशें चड पडटा मीठ आणि आमकां दिसता की मातशें खारट सायडीन जाला, तेन्ना खूप जाणां सांगतात आमकां की बटाट्याची कापां करून घालपाची भितर. सो ती जी खारसाण आसा ती एब्झॉर्ब करता. ओके, वो बरो आता पळय पिंक जाला, लायट पिंक जाला बरो. हातून आमी आतां एकूच चमचो यूज केला जाता सगळ्या. आता मातशें कशें हें करपाचें. हातून आमी आतां 2 स्पून कोरियँडर पावडर घातलो, मागीर 1 स्पून जिऱ्या पावडर, एक सुद्दां न्ही जस्ट हाफ जिऱ्या पावडर, मागीर 1 स्पून मिरची पावडर. मिरची पावडर जायच पूण तिखसाण तुमकां चड ना जाल्यार रिड्यूस करा क्वॉन्टिटी, म्हणजे परत एक फावटी ते आवडी प्रमाणे. हय, आवडी प्रमाणे. मागीर हळद इतलीच हाफ स्पून हळद घालपाचे. आणि सुंगटांक म्हणा पण चड हळदची गरज ना. हय, सुंगटाचे कितेंय केल्यार बरें लागता. आनी मेन म्हणजे जे भुरगीं आसा तांकां सुंगटां चड आवडटा, मेन तांकां काटे नसता. हय, आनी तो टेस्ट इट्स आपूण आपूण बरें लागता, ते बरें मिक्स करून घेवपाचे. अशें कानो जे सगळे मसाले घातात तुम्ही बरं तळसून घेता. मातसो पेशन्स धरचो पडटलो, कित्याक जर आम्ही जर हाय फ्लेम करीत जाल्यार कानो सारखोच करपतलो आणि शिजचो ना सारखो, आणि चड बारीक केल्यार आनीक टायम वतलो. सो मिडियम फ्लेमचेर आम्ही करतात. टोमॅटो आमचे एक कानो घेतला, हाफ टोमॅटो. हय हय, मोठो कानो घेतला. ओके, कान्याचे सोबत त्याचा शो नेचरची, बिकॉज कान्यान टेस्ट चड टेस्ट कान्याची. हय, बरो मिक्स करून घेवपाचो. सुंगटां बरी उजरावून क्लीन करून ती काळी सुद्दां बी काडून सारकी सारकी क्लीन करून दवरपाची. सुंगटाच्या बाबतीन आमकां एकूच याद करपाक जाय, सुंगटां आमी क्लीन करतात तेन्ना ती काळो दोरो आसता, तो आमकां डेफिनेटली काडपाकूच जाय. आमी सुंगटां आळस करता आनी ते अवॉयड करता, पण ते अवॉयड करपाचे न्ही, आमकां ते काडून घेवपूच जाय. आनी ग्रेवी सुकून आयल्या, सुकून आयल्या पयलीं उदक सुट्टा न्ही, तेय बी आतां आतून आयला म्हणल्यार ड्राय जाल्या. नेक्स्ट स्टेप आमी स्पन करपाचो, आनी नेक्स्ट म्हणजे आमी चपाती घेवया. चपाती ऑलरेडी करता तशेंच नॉर्मल पद्दतीन आमकडे. आनीक तातूंत म्हणले सॉस, टोमॅटो केचप सारकें अशें स्प्रेड करपाचें. टोमॅटो केचप, केचप कित्याक भुरग्यांक केचप खूब आवडटा, सो तें आनी तातूंत आनी टेस्ट बरो येता. सो केचप इज, केचप इज मस्ट एक्चुली. सारकें अशें मदीं घालपाचें, चडूय ना कमी ना, इतलें मिडियम. आणि मागीर तो न्ही सारखो नीटली रोल करपाचो, असो सारखो असो. मातसो गरम असा म्हणून मातसो स्लो करता, असो कच्च बसपा जाय असो. ओके, घेवपाचो मागीर ग्रील करपाचो. ओके, सो आमचे ऑलमोस्ट सगळे प्रेपरेशन जाल्ले आसा. फायनल जे आसा ते आमकां ग्रिलींग करपाक जाय. आनी कितलो टायम लागता आमकां ते ग्रील करपाक? 5 मिनिट्स. 5 मिनिट्स खातीर आमी ग्रील करपाक जाय. थंय आमचे ग्रील जाला ऑलमोस्ट, सो मातशें कूल डावन जावपाक घेवपाचें. आनी मागीर पिझ्झा कटर घेवपाचो, बरो स्लायस करपाचो, क्रिस्पी सावंड येता पळय. प्रॉन्स रोल रेडी आसात आनी आमी हे कशें केला आनी हेका कितें कितें लागला हाजी आमी परत एक फावटी रिकॅप पळोवया.
प्रॉन रोल करपाक आमकां लागता चपात्यो, कांदो बारीक केल्लो, बारीक सुंगटां, कोथमिरीचो पिठो, जिऱ्याचो पिठो, मिरसांगेचो पिठो, ओली कोथमीर, हळद, बारीक केल्ले टमाट. आयदनांत तेल घालून बारीक केल्लो कांदो ताजेर मीठ घालपाचें. तातूंत कोथमिरीचो पिठो, जिऱ्याचो पिठो, मिरसांगेचो पिठो, हळद, बारीक केल्ले टमाट बरें तळसून घेवपाचें. ताजेर सुंगटां घालपाचीं. हे बरें शिजोवन घेवपाचे. हे शिजले की चपातीक टमॅटो सॉस लावून ताजेर हे स्टफिंग घालपाचे आनी रोल करून घेवपाचो. आनी हे रोल ग्रील करून घेवपाचे. कट करून सर्व करपाचे. आमच्या आयच्या भागातले दोन रेसिपीज म्हज्या मुखार आसा आनी पळोवपाक तर खरेंच खूब खूब टॅम्पटींग दिसता. बांगड्यांची उड्डमेथी आनी प्रॉन्स रोल. आणि आता आम्ही टेस्ट करून पळयतले आणि सांगतले हे रेसिपीज कशे जाल्या त्यो. आणि माझ्याबरोबर मयुरीची सासू आसा आणि म्हाका तिच्या पेक्षा एक्सपर्ट कमेंट आमकां आणि खंय मेळचें ना. सो तिका वयल्यान विचारुया की आयच्यो रेसिपीज मयुरीन कशे केल्या त्यो, तिका कितल्यो आवडल्यो त्यो. उड्डमेथी आता आम्ही विथ राईस सर्व करपाची. हेतून आम्ही काही गरम मसाला बी असे घालू ना, पण स्टील त्याची जी ग्रेव्ही असा कलर असा तो एकदम मेथी खातीर तो उठून. हय सो मोर ऑफ ऑथेंटीक गोवन आमची उड्डमेथी. आणि म्हाका एक्सपर्ट पहिली कमेंट आम्ही ऐकूया. सो आनंदी तू सांग मयुरीची आयची उड्डमेथी कशी झाली ती खाली. जी बरी झाली, वायट जाऊ ना, पण मागे ती जी मायची टेस्ट अशी ती पळय करपाची स्टायल ती आणि मयुरीच्या स्टायलीन खूप म्हटल्या खूप डिफरंट असा. ओके सो आता हांव टेस्ट करून पळयता. आणि बेस्ट जेव्हा उड्डमेथी किंवा बरे हुमण असता त्यांना आमकां बरें ते हातीन खावपाक जाय. स्पूनान ती मजा येना. सो हांव ॲक्च्युली माझ्या हातीन खातले हांव अशें बरें कालोवन हे. आनंदीत तर जस्ट सांगितले की सगळ्यांचे तू टेस्ट बी डिफरंट असा आणि हातून आमकां ती आमसाणेची टेस्ट चड लागता. हातून म्हणजे तुला आमचे आमट तीख जाय जाल्यार परफेक्ट असा. आणि मिरसांगो घातल्या आम्ही आमच्यो गोवन तांबडो मिरसांगो, ताका लागून तिखसाण बरीच आयल्या. एज युजल बांगडे हे सगळ्यांचे आवडीचे नुस्तें असा. आणि बांगड्यांचा जो फ्लेवर असता जो मुंगणान घाल किंवा तू उड्डमेथीन घाल टू गुड लागता. तसंच हांगासरी टेस्ट आयली आणि खरेंच मेरी म्हाका खरेंच खूप आवडली तुझी उड्डमेथी. आणि हांव डेफिनेटली ट्राय करून पळयतले आणि म्हाका आमचे जे पळोवपी असा ते शुअरली ट्राय करून पळयतले. ही बेजिकली माझी मम्मीची रेसिपी मिसेस श्रद्धा मगनलाल काणेकर. आय एम व्हेरी थँकफूल टू हर की तिने म्हाका ही मेथड शिकयली आणि आय लायक इट की तुमकां आवडली. ओके सो आता उरले आमचे प्रॉन्स रोल खावपाचे. आणि प्रॉन्स रोल खंय त्याच्या मायची रेसिपी. ओके सो एज अ स्टार्टर आमकां ही दिवपाक किंवा खावपाकूय बरी आसा. बरी आसा हय. आणि ब्रेकफास्ट ऑल्सो. ओके सो टेस्ट करून पळयता. क्रिस्पीनस असा आणि जी आम्ही ग्रेव्ही केली ती बरी सुकून आयला, ताका लागून एज अ स्टार्टर म्हणून दिवपाक ही सारखी परफेक्ट असा. आणि जसे आम्ही पहिलीच उलयताना म्हणिले की तुमकां जर टिफिनां व्हरपाक जाय, खंय वचपाक जाय, कॅरी करपाक जाय जाल्यार ॲक्च्युली परफेक्ट हे आसा. सो आमच्या आयच्या दोनी रेसिपीज ज्यो आसा ह्यो हांव बऱ्यो तो उमेदीन खावपाचें आसा. बसून सारकी रूच घेवन ताव मारपाचें आसा. आणि मना पसून देव बरें करूं म्हणटा हांव मयुरीचे हजबंड अभी हेंच्यांनी आम इतलें सुंदर आमच्या खातीर डॅकोरेशन केल्लें. हांगासर शेल्स ना परफेक्ट व्यू ताणें फाटल्यान केल्लो आमच्या खातीर. आणि आयची हेची सासू आणि त्याची माव तेचो ज्यांच्यांनी आमकां उदक बसून खूप मदत केल्या. स्पेशली थँक्स आनंदी खातीर त्यांनी ताका इतल्यो बऱ्यो रेसिपी शिकयल्या. आणि त्याच्या मम्मीकूय त्याच्या खातीर आमकां ह्यो रेसिपी तुमच्या पर्यंत पावपाची संद मेळ्या. आणि ताव मारून हे खावपाचे आसा तो पर्यंत तुम्ही पळयत रावात आमचो फुडलो एपिसोड स्वाद आसपाचो. पळयत रावात स्वाद आसपा. देव बरें करू.